नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश डावखरे आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात आपला आवाजचा कृषी विशेष कार्यक्रम आपला आवाज आपली शेती. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहात शेतीविषयीच्या बातम्या, घडामोडी आणि काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा देखील. सातगाव पठार भागात कांदा लागवडीला आता सुरुवात झाली आहे. बटाटा काढणीनंतर अनेक शेतकरी रब्बी हंगामात कांदा लागवड करताना दिसून येतात. कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहेत, तर काही शेतकरी कांदा रोपांची लागवड करताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने खंडाळा, बावडा, नाशिक, गावरान रोपे, पंचगंगा यापैकी खंडाळा, बावडा या जातीची लागवड जास्त प्रमाणात दिसत आहे. आमचे आंबेगाव ब्युरोचे दिलीप धुमाळ यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. उन्हाळी कांदा लागवड आणि त्याचं अर्थकारण याबाबत जाणून घेणार आहोत. पाऊस असताना सुद्धा ही पावसाळ्यात जी लागवड चालू झालेली आता ही जर पाऊस जर चालू झाला तर सगळे रोप पावसाने धुवून जाणार. ज्यावेळेस पाऊस नसला तर हे कांदे येत राहणार. नाही आले कांदे तर काय तसं भरोसा नाही, येईल किंवा नाही. पण तरी बी शेतकरी स्वतः डेअरिंग करून हे कांद्याची लागवड करतो. केल्याच्या नंतर उद्या पाऊस जर झाला तर फवारता येत नाही, काय नाही, काजळी असते किंवा धुका असते तर सगळे रोप मरून जातात. आणि पैसे भाव होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही, तरी शेतकरी डेअरिंग करतो आहे. हे खूप मोठं कौतुक करायला लागलं शेतकऱ्यांचं संपूर्ण. त्यावेळेस रोप टाकतो की आता हे म्हणतात की 2.5 किलोमध्ये 1 एकर वावर भागतंय ना, तर 2.5 किलोमध्ये 1 एकर वावर भागू शकत नाही. कारण कसं असतं त्याच्यात मरात ना रोप, त्याच्यामुळे मग ते 2.5 किलोमध्ये कसं काय भागन भागतच नाही. आणि समजा टाकल्यापासून आता रोप तर मरतात काय काही अशी म्हणजे सगळं येत नाही. आली तर भागन पण नाही आली तर मग मरतात ना, त्याच्यामुळे कसं काय. आणि टाकल्यापासून त्याला मग पाणी भरायचं, सालपीट टाकायचं, औषध मारायचं, मग ते आल्यावर तिथून पुढं 1.5 महिना लागतो की 2 महिने ते लावायचं. लावून झाल्यावर परत त्याच्यामध्ये पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये गेलं की परत त्याला औषधं मारा, तणनाशक मारा, माणसं घ्या, खुरपा. आणि मग 1 एकरला कमीत कमी 50,000 रुपये खर्च येतो. मग एवढा खर्च करून त्यातून काय उत्पन्न निघन ते आपलं पुढं राम. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुमच्या आजूबाजूला देखील असे काही प्रगतशील शेतकरी असतील तर आमच्या प्रतिनिधींपर्यंत त्यांची माहिती पोहोचवा. नक्कीच त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आपला आवाज करत राहील. तर आजच्या भागात इथेच थांबूयात. धन्यवाद.